नमस्कार मी रुपाली तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आज आपण पाहणार आहोत टोमॅटोचा सार चला तर मग पाहूया टोमॅटो सार बनवण्यासाठी आपण एक मसाला बनवून घेणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला एक चमचा धने अर्धा चमचा जिरं पाव चमचा ओवा आणि पाव चमचा बडीसोप आणि तीन चार कोणत्याही घरात असतील त्या लाल मिरच्या घ्यायच्या आता हे मसाले आपल्याला पाच मिनटं पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे भिजत घातल्यामुळे त्याची पेस्ट एकदम प्लेन होते नाहीतर ते प मिरच्या व्यवस्थित दळणार नाही तर पाच मिनटं झालेली आहेत आता आपण हे धने जिरे बडीसोप ओवा आणि मिरच्या मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये चार पाच लसूण पाकल्या एक कांदा कापून घालायचा आहे थोडासा ओला खोबरा घालायचा आहे आणि कोथिंबीर घालायची आता आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे तुम्ही हा वाटण दुसरी कोणतीही भाजी बनवण्यासाठीही वापरू शकता खूप छान भाजी होते आता आपलं मसाला वाटून झालेला आहे मसाला बाजूला काढून घेते मी आता खूप छान सारची चव लागते तुम्ही नक्की बनवून पहा अशा प्रकारे आता मी तीन टोमॅटो चिरून घेतले आहेत बारीक मीडियम साईजचे घेतलेले तर ते आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत टोमॅटो प्युरी बनवून घ्यायचे मी दोन वेळेला वाटणार आहे मिक्सरचा छोटा भांडा घेतलेला आहे म्हणून तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल गेल्या तर नक्की सबस्क्राईब करा आता टोमॅटो वाटून झालेलं आहे आता आपण सारला फोडणी देऊया इकडे कढई गरम झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये दीडपली तेल घातलेलं आहे तेल तापला का त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी चांगली तेलावर परतून घ्यायची नंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आता आपण याच्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे आपण फोडणीसाठी जिरं घालायचं नाही आहे जिरं आपण जे पेस्ट बनवलं त्याच्यामध्ये घेतलं होतं म्हणून जिरं ह्याच्यामध्ये घालणार नाही होत हिंग कडीपत्ता आणि मोहरी चांगली परतून घ्यायची आहे तेलावर आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हलद घालायची आहे हलद घातल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जी आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे ते वाटण घालायचं आहे वाटण चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे व्यवस्थित गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची यावेळी चांगलं शिजवून घ्यायचे पेस्ट ही आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट मसाला घातलेला आहे लाल तिखट मसाला अर्धा चमचा घालायचा म्हणजे त्याच्या आधी आपण लाल मिरच्या घेतल्या होत्या म्हणून मसाला कमी प्रमाणात घातलेलं आहे तर तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही प्र तिकटाचं प्रमाण वाढू शकता आता चांगलं याला तेल सुटलेले पाहू शकता आता याच्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी घालायची आहे टोमॅटो प्युरी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला कितपत सार पातळ पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे म्हणजे जास्त पातळ नाही बनवणार आहे तुम्हाला जेवढं पाणी हवं आहे तेवढं तुम्ही टाकू शकता म्हणजे जेवढं पातळ हवं आहे तेवढं चांगली आपण याला उकली घ्यायचे पाहू शकता की ते छान कलर आलेला आहे आणि खूप छान असा सुगंध सुटलेला आहे तुम्ही हा सार नक्की बनवून पहा आता आपण याला चांगलं दहा मिनटं उकळून घेतलेलं आहे तयार आहे आपला आता टोमॅटो सार तुम्ही माझी रेसिपी वेलात वेल काढून शेवटपर्यंत पाहिलं तर मी खूप खूप मनापासून आभारी तुम्ही टोमॅटो सार भातासोबत किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता भातासोबत खूप छान लागतं चला तर मग भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद